जिल्हा परिषद प्रशासनाची अखेर माघार पालकांवरील गुन्हे मागे घेणार गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याची शिक्षण अधिकाऱ्यांची माहिती माटरगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या समस्यांबाबत दिनांक दोन ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या आवारात आंदोलन करणाऱ्या पालकांवर जिल्हा परिषद प्रशासनाने दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात येणार आहे विद्यार्थ्यांनी पालकांच्या हिताचा विचार करून दाखल करण्यात आलेले विविध गुन्हे मागे घेण्याबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी दिले आहेत त्यानुसार गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे सदर प्रकरणी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून सर्व पालकांवरील गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी एका प्रसिद्धी पत्रकांवये दिली आहे शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षकांची रिक्त पदे भरावी तसेच भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी दोन ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या आवारातच शाळा भरून आंदोलन केले होते सदर आंदोलनानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने आंदोलनकर्त्या पालकांवर तसेच शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते सदर गुन्हे दाखल केल्यानंतर याचे पडसाद उमटून जिल्हा परिषदेच्या या भूमिकेचा विविध पक्ष व संघटनांकडून सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत होता तसेच गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी माटरगाव येथील गावकऱ्यांनी पाच ऑगस्टला कडकडीत बंदही पाळला होता दरम्यान विद्यार्थी व गावकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत सदर शाळेत पाच शिक्षकांची तात्काळ नियुक्ती करण्यात ता आली असून बांधकामासाठी दीड कोटी रुपयांचा निधीही तातडीने मंजूर करण्यात ता आला आहे तसेच जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांची मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही एका प्रसिद्धी पत्रकान्वय कळविण्यात आले आहे